नमस्कार, श्रीशा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण आषाढ स्पेशल लाल भोपळ्याच्या तिखट पुऱ्या किंवा घाऱ्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत। तर अगदी झटपट बनून तयार होतात, तितक्याच त्या खाण्यासाठी खूप छान लागतात। तर अशा प्रकारे बनवलेल्या या पुऱ्या तुम्ही प्रवासात नेऊ शकता किंवा लहान मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता। तर या पुऱ्या 2 ते 3 दिवस अगदी व्यवस्थित टिकतात, बिलकुल खराब होत नाहीत। चला तर मग पाहूयात रेसिपी। तर लाल भोपळ्याच्या पुऱ्या बनवण्यासाठी येते मी। लाल भोपळ्याला पाण्याने स्वच्छ धुवून त्यावरचे साल काढून त्याला एकदम बारीक छिद्र असलेल्या खिसणीवर खिसून घेतलेलं आहे। खिसलेला खिस मी येथे एका वाटीने मोजून घेतलेला आहे। तर येथे 2 वाट्या लाल भोपळ्याचा खिस घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये बाकीचे साहित्य टाकून घ्यायचं आहे। तर येथे मी घेतलेलं आहे 1 मोठा चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद, येथे मी 1 छोटा चमचा धने पावडर आणि 1 चमचा जिरे पावडर घेतलेली आहे। तर हे सर्व यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे मी घेतलेला आहे 1 मोठा चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत, तर हे गावरान तीळ आहेत। त्यानंतर येथे मी घेतलेला आहे 1 चमचा ओवा। ओवा आपल्याला अशा प्रकारे हातावर चोळून त्यानंतर यामध्ये टाकायचा आहे, त्यामुळे याचा फ्लेवर या पिठामध्ये छान येतो। त्यानंतर येथे मी घेतलेला आहे 1/2 चमचा लसूणची पेस्ट घेतलेली आहे। हे ऑप्शनल आहे, नसेल घ्यायचं तर नाही घेतलं तरी चालेल। त्यानंतर येथे मी घेतलेलं आहे 1 मोठा चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट घेतलेली आहे। तर लहान मुलांसाठी बनवत असाल तुम्ही या पुऱ्या तर हिरवी मिरची नाही घेतली तरी चालेल। त्यानंतर येथे मी घेतलेलं आहे 1/2 वाटी बेसन पीठ। तर आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, याला मी छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ। मीठ ऍड केल्यानंतर याला छान व्यवस्थित आणखीन एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे केलेल्या या पुऱ्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण अगदी आवडीने खातात। तर तुम्ही एक वेळेस नक्की करून पहा। तरी पहा, इथे मी छान व्यवस्थित सर्व मसाले मिक्स करून घेतले। त्यानंतर यामध्ये ऍड करायचं आहे गव्हाचं पीठ। तर इथे मी 2 वाटी लाल भोपळ्याच्या खिससाठी येथे 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर ज्या वाटीने मी भोपळ्याचा खिस मोजून घेतला आहे त्याच वाटीने ते मी गव्हाचं पीठही घेतलेलं आहे। तर थोडं थोडं पीठ आपल्याला यामध्ये टाकून छान व्यवस्थित घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे, म्हणजे छान घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। गव्हाच्या पीठाचं असं काहीच प्रमाण नाही, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक देखील करू शकता। तर मी येते 2 वाटी लाल भोपळ्याच्या खिससाठी 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गव्हाचं पीठ कमी अधिक करू शकता। तर अशा प्रकारे थोडं थोडं पीठ यामध्ये टाकून मी छान याला घट्टसर मळून घेणार आहे। त्रेपा, इथे मी सर्व पीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि याला छान व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून मळून घेणार आहे। तर आपण साधी पुरी बनवण्यासाठी ज्याप्रमाणे घट्ट पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला याला छान घट्टसर मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी लावून आपल्याला याला घट्ट मळून घ्यायचं आहे। तर हे पहा, इथे मी छान व्यवस्थित हे पीठ मळून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला यावर 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल टाकल्यानंतर आणखीन एक वेळेस थोडंसं याला मळून घेऊया। तर हे पहा, याला मी छान व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। त्यानंतर यावर झाकण ठेवून आपल्याला हे पीठ 1-5 मिनिटासाठीच असं साईडला ठेवून द्यायचं आहे, यापेक्षा जास्त वेळ ठेवू नका, नाहीतर पीठ पातळ होऊ शकतं। तर हे पहा, 1-5 मिनिट झालेले आहेत, पीठ छान व्यवस्थित भिजलेलं आहे। तर याला आणखीन एक वेळेस मळून घेऊया। हाताला मी इथे थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर याला थोडंसं मळून घेणार आहे। हे पीठ 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ ठेवू नका, नाहीतर खूप पातळ होऊ शकतं। त्यानंतर या पिठाचे छोटे छोटे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत। तर याच्या आपण पुऱ्या बनवणार आहोत, तर तुम्हाला पुरीची साईज किंवा आकार लहान मोठा केवढा आवडतो त्यानुसार तुम्ही याचे गोळे बनवून घेऊ शकता।
इथे मी मीडियम साइजच्या पुऱ्या बनवून घेत आहे। तर हे पहा इथे मी काही पिठाचे गोळे बनवून घेतलेले आहेत। तर आपण याची पुरी लाटून घेऊया। त्यासाठी इथे मी एक पोळीपाट घेतलेला आहे। या पोळीपाटला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। एक पिठाचा गोळा घेऊन आपल्याला अशा प्रकारे पोळीपाटवर छान लाटून घ्यायचं आहे। तर पुरी लाटण्यासाठी शक्यतो आपल्याला इथे तेलच लावून घ्यायचं आहे। इथे जर तुम्ही पीठ लावलात तर तळते वेळेस ते तेलामध्ये करपू शकतं, त्यामुळे तेल लावूनच आपल्याला इथे पुरी लाटून घ्यायची आहे। तर दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित याला लाटून घ्यायचं आहे। जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशा प्रकारे। तर याच पद्धतीने मी आणखीन एक पुरी लाटून घेणार आहे। तर प्रत्येक पुरी लाटते वेळेस थोडंसं तेल लावायचं आहे आणि त्यानंतरच पुरी लाटायची आहे, त्यामुळे ती चिकटणार नाही आणि आपल्याला लाटायला सोपं जातं। तर याच पद्धतीने इथे मी काही पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत, हे पहा। तर आपण या तळून घेऊया। तर एकीकडे मी गॅसवर कढईमध्ये तेलही गरम करायला ठेवलेलं आहे। तर आपलं तेल छान गरम झालेलं आहे। नंतर आपण एक एक पुरी सोडून छान तळून घेऊया। तर पुरी तळते वेळेस गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि लो टू मीडियम गॅसवर आपल्याला ही पुरी छान व्यवस्थित तळून घ्यायची आहे। तर त्यावेळेस अशा प्रकारे जाऱ्याने थोडंसं प्रेस करायचं आहे, त्यामुळे पुरी छान फुगते। हे पहा अगदी मस्त टम्म फुगलेली आहे पुरी। याची खालची बाजू पूर्णपणे तळल्यानंतरच आपल्याला ही पुरी उलटवून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याची दुसरी बाजूही छान व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहे। पुरी तळते वेळेस जर तुम्ही जास्त वेळेस उलट पालट केलात तर त्या तेलकट होऊ शकतात, ही टीप लक्षात ठेवायची आहे। याच पद्धतीने ती मी आणखीन एक पुरी तळून दाखवते। तर अगदी मस्त छान टम्म आपल्या पुऱ्या फुगत आहे, तुम्ही पाहू शकताय। त्याच पद्धतीने ते मी सर्व पुऱ्या तळून घेणार आहे। हे पहा आपली दुसरी पुरी पण तळून तयार आहे। तयार आहेत आपल्या लाल भोपळ्याच्या अगदी खमंग स्वादिष्ट अशा तिखट पुऱ्या, किंवा तुम्ही याला घाऱ्या म्हणू शकता। तर तुम्ही अशा प्रकारे या पुऱ्या बनवून पहा। तर ही पुरी तुम्ही कुठल्याही प्रकारच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत देखील खाऊ शकता। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात, धन्यवाद।